Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science, Standard 12, Paper 1st, Unit Number 4, Kharif Oilseed Crop. Cultivation of Kharif Oilseed Crop, that is a castor. Castor. Vidyarthi Mitranno, yagodar apan 4 crop, Kharif Oilseed Crop, कल्टिवेशन प्रैक्टिसेस अपन संपलेले आहेत. द लास्ट क्रॉप जे आहे आपलं कॅस्टर ते आज अपन सुरू करत आहो. बघूया अपन कॅस्टर मीन्स एरंडी. एरंडीचं झाड प्रत्येकाने बघितलेलं असेल. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये कल्टिवेशन ऑफ कॅस्टर क्रॉप आहे, म्हणजे एरंडी कल्टिवेशन कसं केलं जातं, मशागत कशी केली जाते, हे पीक कशा पद्धतीने घेतलं जातं, हे ऑइलसीड क्रॉप म्हणून आपलं पेपर फर्स्टमध्ये आहे. तर बघूया आपण, बॉटॅनिकल नेम ऑफ कॅस्टर इज रिसिनस कोम्युनिस. रिसिनस कोम्युनिस हा बॉटॅनिकल नेम आहे एरंडीचं. फॅमिली इफोरबियासी. इफोरबियासी, तर इफोरबियासी फॅमिली आपलं फर्स्ट सेकंड पेपरमध्ये कुठेही गेलेलं नाही आहे. फक्त कॅस्टरची फॅमिली फक्त इफोरबियासी आहे. देन ओरिजिन इज इंडिया अँड नॉर्थ आफ्रिका. इंडिया अँड नॉर्थ आफ्रिका, तर एरंडीचं मूळ स्थान जे आहे इंडिया अँड नॉर्थ आफ्रिका आहे. तर चं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन विचारू शकतात एक एक मार्कासाठी. तर हे पाठ करणं आवश्यक आहे. व्हिडिओ बघत असताना नोटबुक आणि पेन घेऊन बसावं आणि नोट करत चला, तर तुमचा अभ्यास होणार. फक्त व्हिडिओ बघून चालणार नाही, कारण की बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला लिखाण करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला. तर बघूया आपण एरंडीचं पीक, बियाणं बघू आपण. तर एरंडीचं बी या पद्धतीनं असतं, त्याला कॅप्सूल आलेलं असतं, त्या कॅप्सूलमध्ये हे एरंडीचं बी असतं. तर हे बियाणं आहे एरंडीचं, तर हे बोंड आहे त्याचं, ज्याला कॅप्सूल असं म्हणतो आपण. या बोंडमध्ये हे बियाणं असतं, तर झाडाला असे बोंड लागतात. तर त्या बोंडामध्ये 3-4 बियाणं असं एका बोंडमध्ये असतं. तर हे झाड आहे एरंडीचं, त्याला लागलेले हे कॅप्सूल्स आहेत आणि या कॅप्सूलमध्ये बियाणं असतं. या कॅप्सूलला काटे असतात, तर हे अंकुचीदार नसतात, तर त्याला पूर्ण असं काटेरी कवर असतं. तर हे कॅप्सूल आहे त्याचं एरंडीचं, हिरवं असताना या पद्धतीने दिसतं. तर हे झाड आहे, हे कॅप्सूल आहे, बियाणं आहे, वेगवेगळ्या रंगाचे व्हेरायटी वाईजसुद्धा त्याचं रंग असतं. आणि हे पूर्ण झाड तुम्हाला दाखवित आहे. तर वेगवेगळ्या व्हेरायटीज आहेत, त्या व्हेरायटीचं वेगळं थोडं बोंड येण्याचं कॅरेक्टर वेगळं असतं. तर हे उंच असं तोरण दिलेलं आहे आणि कॅप्सूल आलेलं आहे. तर बघूया आपण एरंडीचं, ससा आपण हे एका कॅप्सूलमध्ये 3 बियाणं असतं. तर त्याचं व्हर्टिकल सेक्शन घेतलेलं आहे, तर यामध्ये 3 बियाणं दिसत आहे आपल्याला. तर हे बियाणं आतमध्ये कॅप्सूलमध्ये असतं. तर हे एरंडीबद्दल बघूया आपण. पहिलं इकॉनॉमिक युजेस, आर्थिक उपयोग काय आहेत एरंडीचे. आर्थिक उपयोग, इट इज अ ऑइलसीड क्रॉप अँड यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ नॉन एडिबल ऑइल. तर एरंडीचं पीक हे ऑइल क्रॉप म्हणून घेतो आपण. आणि यापासनं निघालेलं जे आहे, त्या बियापासनं जे निघतं ते ऑइल निघतं. तर ऑइल हे नॉन एडिबल पर्पज म्हणून असतं. ऑइल हे काय म्हणून असतं, नॉन एडिबल पर्पज असतं. इट इज अ लॅक्झेटिव्ह अँड यूज्ड ॲज अ मेडिसिन. तर या तेलाचा वापर आपण लॅक्झेटिव्ह मालिश करण्यासाठी आणि मेडिसिनल यूज म्हणून याचा वापर केला जातं. त्याचबरोबर जे जनावर लहान जे काफ असतं, ज्याला आपण कोकरू वगैरे म्हणणार, तर जन्मल्याबरोबर याचं थोडंसं आपण मेडिसिनल व्हॅल्यू म्हणून त्याला दिलं जातं, की जेणेकरून पोट साफ होण्यासाठी. ऑइल हॅज नॉन ड्राईंग अँड नॉन फ्रीझिंग प्रॉपर्टी, हिन्स इट इज कॅन बी यूज्ड ॲज अ लुब्रिकन इन व्हेकल. तर एरंडीचं जे तेल आहे हे नॉन ड्राईंग अँड नॉन फ्रीझिंग इन नेचर आहे.
तर याला या तेलाचा वापर व्हेकलमध्ये वापर केला जातो लुब्रिकंट म्हणून, आणि याचं तेल जे आहे हाय लुब्रिकंट ऑइल म्हणून वापर केलं जातं, कारण की जास्त तापमानालाही गोठत नाही आणि कमी तापमानालाही गोठत नाही असं या तेलाचं कॅरेक्टर आहे। म्हणून जे हाय ग्रेडेड ऑइल म्हणून याचं लुब्रिकंट ऑइल म्हणून वापर केलं जातं, विमान वगैरे जे हाय स्पीड व्हेकल असतात त्यासाठी लुब्रिकंट ऑइल म्हणून याचा वापर केला जातो। बोर्ड एग्जाममध्येही विचारलं होतं डॅडेस ऑइल हाय ग्रेडेड लुब्रिकंट ऑइल असं विचारलेलं होतं, तर कोणतं ऑइल, तर कॅस्टर ऑइल। आणि जे कॅस्टरवरूनच कॅस्ट्रॉल ऑइल वगैरे असं कंपनीनं नाव ठेवलेलं आहे, बाकी जे ऑइल असतात लुब्रिकंट ऑइल त्याचं नाव कॅस्ट्रॉल म्हणून असं ठेवलेलं आहे, कॅस्टरचं कॅस्ट्रॉल असं केलेलं आहे त्यांनी। तर हे कॅस्टर ऑइल, तर या कॅस्टर ऑइलचा वापर आपण मेडिसिनल यूज म्हणून करतो। इट इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन हाय ग्रेड लुब्रिकंट ऑइल, पेंट, वार्निशेस, ग्लिसरीन, तर ग्लिसरीनमध्ये सुद्धा कॅस्टर ऑइलचा वापर केला जातो हाय ग्रेडेड ऑइल म्हणून, लुब्रिकंट ऑइल म्हणून याचा वापर केला जातो। ऑइल केक इज यूज्ड ॲज अ मॅन्युअर अँड व्हर्मिसाइडल टू किल द टर्माइट्स। तर तेल काढल्यानंतर राहिलेली जी पेंड असते, पेंडीचा वापर जनावराला खाण्यासाठी वापरत नाही, आतापर्यंत आपण सांगितलं कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड म्हणून, परंतु एरंडीची पेंड हे जनावराला खायला वापरत नाही, त्याचा वापर ॲज अ मॅन्युअर आणि व्हर्मिसाइडल प्रॉपर्टी असतं याचं। तर जमिनीमध्ये आपण टाकलं हे केक तर जे काही टर्माइट्स वगैरे असतात हे किल डाऊन होतात, त्याचा वापर आपण व्हर्मिसाइडल म्हणूनही करतो, फारच उत्कृष्ट असतं पिकासाठी सुद्धा। देन स्टॉक आर यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पेपर पल्प, तर याचं जे स्टॉक आहे याचं जे खोड आहे हे पोंग असतं, आणि पोंग असल्या कारणाने पेपर मिलमध्ये पेपर पल्प म्हणून याचा वापर केला जातो, फारच पोकळं असतं आणि पेपर पल्प म्हणून याचं पेपर इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो। देन ऑइल कंटेंट इज अबाउट 46 to 47%, तर याचं तेलाचं प्रमाण जे आहे 46 to 47% तेलाचं प्रमाण असतं। स्टॉक आर ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ हर्ड्स, तर झोपडी वगैरे तयार करण्यासाठी याचा स्टॉकसुद्धा वापरतात। द कॅस्टर प्लांट्स आर ऑल्सो यूज्ड फॉर शेडिंग पर्पज इन टर्मरिक, दुसरं महत्त्वाचं जे आहे ह्या पीक घेण्याचं उद्दिष्ट, तर शेतामध्ये जर आपण हे कॅस्टर पीक जर घेतलं तर त्यामध्ये टर्मरिक पीक हे घेतलं आपण हळद पीक, तर त्या हळदीला सावली देणारं हे पीक म्हणून घेतलं जातं, कारण हळद या पिकाचं वैशिष्ट्य काय, सावलीमध्ये चांगलं येणारं पीक आहे। टर्मरिक झालं, जिंजर झालं, हे सावलीमध्ये येणारे पीक आहेत। तर दोन याचे उपयोग होऊ शकतात, एक तर टर्मरिक पीक आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो कॅस्टर पिकामध्ये, आणि कॅस्टरचा उपयोग सावली म्हणून टर्मरिकला देता येतं, कारण दोन्ही पिकाचं सायमल्टेनियसली आपण घेऊ शकतो, तर शेतकऱ्याला फायदेशीर आहे हे पीक। तर हे पीक आपण घ्यायला पाहिजे, सावली भरपूर निर्माण होते। नंतर एक कॅस्टर केक जे आहे त्याचं मॅन्युअर म्हणून वापर केला जातं, व्हर्मिसाइडल प्रॉपर्टी म्हणून याचा वापर केला जातं। नेक्स्ट हे सुद्धा कॅस्टर केक आहे। नंतर कॅस्टर बीन्स बायोडिझेल म्हणून सुद्धा वापर केलं जातं। कॅस्टरचं ऑइल हे आपण जसं फ्युएल म्हणून याचा वापर केला जातो, डिझेल म्हणून याचा वापर केलं जातं। तर हे जे स्टॉक आहे पोकळं असतं, फारच हलकं असतं, आणि पेपर पल्प म्हणून याचा वापर केला जातो। देन नेक्स्ट बघूया आपण इकॉलॉजी, इन इकॉलॉजी क्लायमेट, कॅस्टर क्रॉप इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप। एरंडीचं पीक उष्ण कटिबंधातील तसं समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे। इट रिक्वायर हॉट अँड ड्राय क्लायमेट, तर या पिकाला हवामान जे पाहिजे हॉट आणि ड्राय क्लायमेट मानवतं। द टेम्परेचर रेंज रिक्वायरमेंट इज 20 to 30 degrees Celsius। या पिकाला तापमान जे आहे 20 to 30 degrees Celsius दरम्यान असणं आवश्यक आहे। रेनफॉल इज अबाउट 500 to 750 millimeters, पर्जन्यमान जे आहे 500 to 750 millimeters पर्यंत असणं आवश्यक आहे। हेवी रेनफॉल अफेक्ट ऑन द यील्ड ऑफ क्रॉप,
तर जास्त पर्जन्यमान पिकाच्या वाढीसाठी अफेक्ट करतं, तर जास्त पाऊसमान हे पीक सहन करू शकत नाही, उत्पादनावर याचं वाईट परिणाम होतं, उत्पादन कमी मिळतं. नेक्स्ट बघूया आपण सॉइल. इट कॅन बी ग्रोन ऑन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल, दॅट इज लाईट टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल फॉर दिस क्रॉप. तर या पिकाला हे पीक तसं कोणत्याही जमिनीमध्ये येणार आहे, परंतु हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन, उत्तम निचरा होणारी जमीन फारच उपयुक्त ठरते. इट शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन, विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर या पिकाला उत्तम निचरा होणारी, त्याचबरोबर फर्टाईल जमीन म्हणजे सुपीक जमीन आणि काही प्रमाणात पाणी धरणारी जमीन योग्य ठरते, पीक जोमदार येतं. अल्कलाईन सॉइल ॲज वेल ॲज वॉटर लॉगिंग कंडिशन्स आर हार्मफुल फॉर दिस क्रॉप. तर अल्कलाईन सॉइल, वॉटर लॉगिंग सॉइल ही जमीन अयोग्य ठरते. पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये कधी एरंडीचं पीक घेऊ नये, आणि अल्कलाईन सॉइल जे खारट जमिनी असतात त्याही जमिनी या कॅस्टर पिकाला, एरंडी पिकाला हार्मफुल असतं, अशा जमिनीमध्ये पीक घ्यायला नको. तर नेक्स्ट बघूया आपण लँड प्रिपरेशन. तर एरंडीचं पीक तसं 2-3 वर्षाचं पीक आहे, एकदा लागवड केल्यानंतर 3-4 वर्षापर्यंत ते राहू शकतं, उत्पादन आपण घेऊ शकतो. द सीड्स आर व्हेरीस. तर एरंडीचं पिकाचं बी जे आहे ते लार्जर साईजचं असतं, इथं स्मॉलर साईज झालेलं आहे, लार्जर साईजचं असतं. आणि लार्जर साईजचं असल्या कारणाने आपण जमिनीची जी मशागत करायला पाहिजे, तर लँड शुड बी प्लोईंग अँड हॅरोईंग, 2-3 times हॅरोईंग शुड बी डन. तर जमिनीची चांगली नांगरणी करून घेऊन 2-3 वेळेस कुळूच्या पाळ्या द्यायला पाहिजे, आणि त्यानंतर जमीन लेवल करून आपण मार्किंग करून नंतर लागवड करायला पाहिजे. जर शेणखत असेल तर फारच चांगलं, 5-10 tons एवढं शेणखत प्रति हेक्टरी जमिनीमध्ये टाकायला पाहिजे, तर पिकाची चांगली वाढ होणार, पीक जोमदार येणार. नेक्स्ट, या पद्धतीनं आपण जमिनीची पूर्व मशागत करायला पाहिजे, त्यानंतर 2-3 कुळाच्या पाळ्या द्यायला पाहिजे, जमीन लेवल करून पेरणी करायला पाहिजे. तर आपण नेक्स्ट बघूया व्हेरायटीज. तर एरंडी या पिकाच्या जे व्हेरायटी आहे, कॅस्टर 20 महाराष्ट्रामध्ये फार फेमस आहे, कॅस्टर 20 EB31EC26008 माउथरीज डॉर्प NPH1 गिरिजा अरुणा TM1 NPH1 HC6 या व्हेरायटीज आहेत कॅस्टरच्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जाती आहेत. तर या 4 जाती तरी आपण पाठ करून ठेवायला पाहिजे. तर कॅस्टर हे क्रॉप तसं 4 मार्काचंही विचारू शकतात आणि टॅबुलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारू शकतात. तर व्यवस्थित याची आपण तयारी करायला पाहिजे, लिहून घ्यायला पाहिजे आणि नेहमी आपण रीडिंग करायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅस्टर हे पीक आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 मार्काचं, 2 मार्काचं किंवा 1 मार्काचा प्रश्न विचारू शकतात. तर व्यवस्थित नोट करून घ्या आणि रिव्हिजन करत चला. व्हिडिओ इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. थँक्स. जय जवान, जय किसान.